आता दिनेश जी म्हणाले की 91 वर्षाचे मोगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, 94 वर्षाचे शिद पडणीस, 98 वर्षाचे बाबासाहेब आणि 100 वर्षाचे पुलं. श्रीमा माटे असं म्हणत असत की माणूस गेल्यानंतर जितका काळ त्यांची आठवण काढली जाते तितका काळ तो जिवंत असतो. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातला असा एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी पुलंची आठवण निघाली नाही. पुलंचं नुसतं नाव जरी उच्चारलं तरी मराठी माणसाचा ऊर आनंदाने भरून येतो. नांदेडच्या नाट्य संमेलनामध्ये अत्रे आणि पुलं दोघेही एकाच व्यासपीठावरती आलेले होते आणि त्यावेळेसचे मराठवाड्यातले रस्ते अतिशय बेकार होते, सगळीकडे खड्डे, प्रचंड धूळ. अत्रे साहेब आले आणि त्यांनी सगळ्या राजकारण्यांच्यावरती कोरडे ओढले भाषणामध्ये, म्हणाले काय ही मराठवाड्यातली धूळ, या धुळीनंच मी हैराण झालोय. पुलं बोलायला उभे राहिले आणि म्हणाले ज्यांनी आयुष्यभर सर्वांना धूळ चालली त्यांना या धुळीची एवढी भीती का वाटावी, ही धूळ मराठी भाषेच्या आजोळची आहे. या धुळीतून संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, शिवाजी महाराज, जिजाऊ महाराज गेले. ही धूळ अंगावरती घेत असताना त्या महापुरुषांचा स्पर्श आम्हाला होतोय अशी आमची भावना आहे. पैठण हे गाव आवडत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही आणि पैठणी आवडत नाही अशी बाई शोधून सापडणार नाही अशा मराठवाड्यामध्ये आपण आहात. सभाशास्त्राचा नियम म्हणून अत्रे उभे राहिले, त्यांनी पुलंच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले मावळत्या विनोदाने उगवत्या विनोदाला दिलेला हा आशीर्वाद आहे, इथून पुढे महाराष्ट्राला आठवण्याचे काम ते तुम्ही करायचं. पुलंनी महाराष्ट्राला केवळ हसवलं नाही तर एक प्रगल्भाचं भान दिलं आणि त्यांची जन्मशताब्दी महाराष्ट्रामध्ये मोठ्या थाटामाटामध्ये साजरी झाली. आणि आजच्या या कार्यक्रमाचं श्रेय दिनेश ठाकूर आणि ज्योती ठाकूर यांना दिलं पाहिजे की स्नेहांकितांचा हा मेळा या ठिकाणी घडून आणला. पुलं आणि सुनीताबाईंच्या वास्तव्याने पुनित झालेला हा सगळा परिसर आहे आणि तिथे आज जमताना आपल्या मनामध्ये अतिशय आदराची आणि आपुलकीची भावना आहे. आज या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. मी आदरणीय शिवशहीद बाबासाहेब पुरंदरे यांना विनंती करतो शीतांना. बाबासाहेबांच्याविषयी शिवाजीराव भोसलेंनी असं म्हटलंय की बाबासाहेब ही व्यक्ती आहे की संस्था आहे हेच समजत नाही. व्यक्ती म्हणावं तर तिचं कार्य महाराष्ट्रभर पसरलेलं आहे आणि संस्था म्हणावं तर तिच्या कुठेही शाखा नाही. एका खांबावरती उभी असलेली ही वर्तमानकालीन द्वारका आहे असा त्यांचा उल्लेख. मी आदरणीय बाबासाहेबांना विनंती करतो. पुलंच्या विषयी खूप छान शब्दामध्ये म्हटलं समीक्षकांनी की पुलं भाषा वापरतात, वाकवतात आणि वाढवतात. हे पुलंचं वैशिष्ट्य, भाषेसाठी दिलेलं योगदान. मगाशी आनंद माडगुळकर बोलले पण गदिमांचं अतिशय सुरेख असं वर्णन पुलंनी केलंय. पुलं असं म्हणाले की ईशित्व, वशित्व, प्राप्ती, प्राकाम्य, अणिमा, गरिमा, लघिमा, महिमा या अष्टसिद्धी भारतीय संस्कृती सांगितलेल्या आहेत पण महाराष्ट्रीय लोकांच्या भाग्याने त्यांना मिळालेली 9वी सिद्धी म्हणजे गदिमान. मला वाटतं की गदिमानचं इतकं उचित वर्णन अन्य कुठल्याही शब्दामध्ये करणं शक्य नाही. मी इतिहास पुत्र आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करतो. एक फक्त बाईची आठवण सांगतो, त्यांचं आणि माझं एक चित्र हाताने काढले जातात. एका चित्रही चांगलं होतं. भाई आणि भाईची शेरमी त्या चित्रकार दाखवलं तर पुण्यानी पेन्सिल किंवा केसरी पेन असेल त्याखाली फक्त चार अक्का एक निघेल होता पहिलं तर पुण्यानी लिहिलं पुलं न अर्धा पुढे आणि दले पुलं दले इतके कल्पक असे होते. एकदा ते मी बोलत बसलो होतो सुनीताबाई ठाकूरदार मध्ये, ठाकूरदार म्हणजे स्वयंपाकघराचं दार. सुनीताबाईंचं बाहेरचं आडनाव ठाकूर, त्याचे स्वयंपाकघराचे जे दार ते ठाकूरदार, तेथे काहीतरी घडत होत्या आणि पुढे मी बोलत होतो. तर बोलता बोलता ऐकायचा दृश्य पुढे म्हणाले समजा अफजल खानच्या वेळेला समजा
जर परमेश्वरांनी भूमिका द्यायचं ठरवलं असतं तर मला म्हणजे पु ल देशपांडे यांना कोणची भूमिका परमेश्वरांनी दिली असती तर सुनीताबाई तिकडे काय करायचं स्वयंपाकाचं तर थांबू ते ऐकायला म्हणलं मला काही सांगता येत नाही भाई तुम्हाला काय वाटतं परमेश्वरांनी तुम्हाला कोणची भूमिका दिली असती तर स्वतः सावरीत बसत असं ते म्हणाले मला परमेश्वराने नक्की अब्दुल शिवाजी महाराजांची भूमिका दिली असती त्या ते एकदम बाहेर म्हणाल्या गप्पा म्हणणारा सद अब्दुल खानची मला विचारावं लागलं असतं अब्दुल खानला मारलोस का मुलांनी महाराष्ट्राला केवळ हसवलं नाही तर एक रसरशीत जीवनदृष्टी दिली त्यांनी समाजाने जे जे त्यांना दिलं ते ते त्यांनी समाजाला परत दिलं आणि ही जी पुलकित जीवनवृत्ती आहे ती अंगीकारण हेच पुलंचं खरं स्मरण ठरेल. आज पुलंचा ज्या ज्या वेळेला विषय निघतो सुनीताबाईंचा विषय निघतोच आणि या दोघांनी सर्जनाचा संसार केला आणि महाराष्ट्राचं समाज मानस समृद्ध करण्यामध्ये या दोघांचंही खूप मोठं योगदान आहे.